सायंकाळी 6 वाजता आपल्या मिरजेतील पंढरपूर रोडवरील कोळेकर मठाचं जे खुलं ग्राउंड आहे सिव्हिल हॉस्पिटल समोरील, त्या ग्राउंडमध्ये उद्धव साहेबांची जनसंवाद सभा या ठिकाणी पार पडणार आहे. या जनसंवाद सभेमध्ये शेतकऱ्यांशी सर्वांशी ते संवाद साधतीलच. सांगली लोकसभेचा निर्णय अजून व्हायचा आहे. सांगली लोकसभेच्या बाबतीमध्ये किंवा कोल्हापूर लोकसभेच्या बाबतीमध्ये निर्णय वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. आज महाविकास आघाडीची बैठक आहे. तुम्हाला असं वाटते हातकणंगलेची चर्चा नाही, हातकणंगलेचा उमेदवारसुद्धा ठरला, तुम्हाला असं वाटते हातकणंगलेची चर्चा नाही, हातकणंगलेची चर्चा झालेली आहे, हातकणंगलेचा उमेदवारसुद्धा ठरलेला आहे. येत्या 2-3 दिवसात तुम्हाला सांगितलं ना, हा तुम्हाला असं वाटते. मी काय म्हणतोय ते ती भूमिका मांडणार मी कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादी मी काय सांगतोय ती भूमिका मांडणारा मी कार्यकर्ता आहे. मी माझ्या जिल्ह्यापुरतं बोलतो. सांगलीच्या बदल्यात हातकणंगले द्यायचं. मी माझ्या जिल्ह्यापुरतं बोलतो. हा दौरा उद्धवजींचा शिवसंवाद दौरा आहे. यातनंही शिवसेनेला डावलं असून काँग्रेसला उमेदवार दिले तर तुमची भूमिका काय राहणार? आम्ही काँग्रेसचं काम करू ना, आम्ही काँग्रेसचं काम करू. आमची भूमिका एक आहे लक्षात घ्या, आमचा शत्रू भाजप आहे आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं हा आमचा उद्देश आहे. त्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला, शिवसेनेला सुटला, तरी आमची महाविकास आघाडी म्हणून आमचा शत्रू ठरलेला आहे. भारतीय जनता पार्टीचा पाडाव करणे या देशामध्ये हुकूमशाही पद्धत काल आपण पाहिलं असेल. SBI जे इलेक्ट्रॉल बॉन्डची यादी जाहीर केली त्याच्यामध्ये देशामध्ये नंबर 1 6,566 कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स कंपन्यांचे, म्हणजे त्याच्यात यादीसुद्धा प्रसिद्ध झाली की ज्या ज्या कंपनीच्या पाठीमागं ED चौकशी लावल्या त्या कंपनीनं फायनान्स सगळा भारतीय जनता पार्टीला केला आहे. म्हणजे भीती आतापर्यंत नेत्यांना दाखवली जात होती, त्यांना पक्षात फोडून घेतलं जात होतं, पक्ष फोडत होते, परंतु आता कंपन्यांनासुद्धा भीती दाखवून त्यांनाच लुटायचं काम भारतीय जनता पार्टी करते. म्हणजे या देशामध्ये